गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू परत तुमचं एकदा या महाज्योतीच्या मंचामध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी संगमित्र चव्हाण तुमची अंकगणिताची मार्गदर्शक परत एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपल्या अंकगणिताचा एक नवीन टॉपिक त्याआधी जे विद्यार्थी रेग्युलर आपले ऑनलाईन वर्ग बघत आहे आणि भरभरून प्रतिसाद देत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा मला माहिती आहे की तुमचा सराव तुमची प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे चालू आहे आणि तुम्ही सर्वांनी या मंचाला जे तुमच्यासाठी स्पेशली आपल्या राज्य शासनाने हे ऑनलाईन वर्ग चालू केले आहे ते याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्याल अशी मला विनंती आहे तर आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये पूर्णांक व पूर्णांकाचे प्रकार तसेच त्याची बेरीज आणि वजाबाकी हा टॉपिक अभ्यासला होता तर आज आपण आपल्या या नवीन सेशनमध्ये आज आपण पूर्णांकावरील गुणाकार आणि भागाकार ही क्रिया अभ्यासणार आहोत तर बघूया तर मग पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पूर्णांकाचा सर्वप्रथम गुणाकार करताना धन आणि ऋण संख्यांचे काही नियम असतात ते आपल्याला या ठिकाणी विचारात घेणे फार महत्त्वाचे असते कारण जेव्हा आपण पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी केली होती तेव्हा देखील आपण धन आणि ऋण संख्यांचे नियम त्या ठिकाणी बघितले होते तर इथे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पूर्णांकाची म्हणजेच गुणाकार करताना धन आणि ऋणसंख्यांचे काय नियम आहे तर ते लक्षात ठेवायचे आहे तर सर्वप्रथम बघा या ठिकाणी तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतात जेव्हा क्रिया करायची असते तर या ठिकाणी समजा तुमच्याजवळ पहिली धनसंख्या असेल आणि दुसरी देखील धनसंख्या असेल म्हणजेच फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे चार गुणेला दोन तर याच्यातली चार ही धनसंख्या आहे दोन ही संख्या आहे दोन्ही धन धन आहे आणि क्रिया कुठली आहे क्रिया गुणाकाराची आहे तर सॉल्व करते वेळी गुणाकार आपल्याला करायचा असतो आणि धन धन असल्यामुळे येणाऱ्या उत्तराला हे धनचं चिन्ह द्यायचं असतं म्हणजेच काय चार दुने आठ आणि चिन्ह कुठलं आलं धन त्यानंतर परत बघूया समजा एखादी संख्या म्हणजे पहिली संख्या धन आहे आणि दुसरी संख्या ऋण आहे तर आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे उदाहरणामध्ये बघा तुम्हाला पहिली संख्या धन दिसत आहे बरोबर दुसरी संख्या ऋण दिसत आहे पण याच्यामध्ये एक अजून फरक आहे ही पहिली संख्या जी आहे ना ही मोठी आहे आणि दुसरी संख्या ही लहान आहे म्हणजेच काय क्रिया कुठली आहे गुणाकाराची तर क्रिया ही गुणाकाराचीच असेल फक्त उत्तराला आता चिन्ह कुठलं द्यायचं कारण बघा लहान संख्येला आणि जेव्हा जे आपण पूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत होतो तेव्हा लहान संख्येला ते आपण देत नव्हतो मोठ्या संख्येचं चिन्ह आपण त्या ठिकाणी देत होतो परंतु इथे तसं नाही लहान संख्येला ऋण असू द्या किंवा मोठ्या संख्येला ऋण असू द्या येणाऱ्या उत्तराला या ठिकाणी ऋणचिन्ह द्यायचं आहे हा महत्वाचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एक ऋणचिन्ह आहे आणि एक तुम्हाला धनचिन्ह दिलेलं आहे म्हणजेच पहिली संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन परत बघा या ठिकाणी केअरफुली लक्ष द्या इथे तुम्हाला पहिली संख्या मोठी दिसत आहे आणि तिला आहे निगेटिव्हचं सिंबॉल म्हणजे ऋणचिन्ह आणि दुसरी संख्या ही धन आहे पण लहान आहे आणि तिला कोणतं चिन्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजेच धन तर या ठिकाणी क्रिया आपल्याला कुठली करायची आहे गुणाकारच होईल बरोबर त्यानंतर दुने आठ आणि चिन्ह कुठले आलं आहे या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे आपल्याला मायनस म्हणजेच निगेटिव्ह सिंबॉल परत चौथा रूल काय आहे समजा दोन्ही संख्या जर ऋण ऋण म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह असतील म्हणजेच ऋण पूर्णांक असतील तर काय होतो आता इथे फॉर एक्झाम्पल मायनस फोर मायनस टू म्हणजेच लहान किंवा मोठी याच्याशी काही घेणं देत नाही दोन्ही संख्याला जर ऋण ऋणचिन्ह आहे तर त्यांचा डिरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचं गुणाकार करायचा आणि येणाऱ्या गुणाकाराला मात्र या ठिकाणी धनचिन्ह द्यायचं एवढं लक्षात ठेवणे कारण जेव्हा आपण पूर्णांकाची बेरीज वजाबाकी पाहिली होती तेव्हा जर दोन्ही जर ऋणसंख्या होत्या तर उत्तराला देखील ऋणचिन्ह द्यावं लागत होतं मायनस एकदा तो टॉपिक वाचा तुम्ही बरोबर आणि ते सगळे रूल लक्षात घ्या आणि फरक कुठे जाणवतो हे तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे की जर गुणाकार भागाकार असेल तर कुठलं चिन्ह द्यायचं बेरीज वजाबाकी असेल तर कुठलं चिन्ह द्यायचं हे तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचं आहे रूल तर मी सांगितलेले आहे आता अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर आता तुम्हाला सर्व संख्यांचे नियम समजले असतीलच अशी मी अपेक्षा करते आणि आता बघूया आपण आपल्या उदाहरणाकडे तर या ठिकाणी आपण बघणार होतो पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार तर बघा तुम्हाला स्लाईडमध्ये काय दिसत आहे स्लाईडमध्ये तुम्हाला दोन संख्या दिसत आहे बरोबर आहे दोन संख्याच आहे पण कशा आहे त्या एक चौदा दिसत आहे मॅडम आणि एक बावीस दिसत आहे आणि दोघांच्या मध्ये गुणाकार आहे अगदी बरोबर पण दोघांमध्ये एक फरक आहे का नाही काहीच फरक नाही आहे हीसुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि हीसुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी चिन्ह कुठलं आहे प्लस या ठिकाणी कुठलं चिन्ह आहे प्लस म्हणजे दोन्ही संख्या कशा आहे धन पूर्णांक आहे दोन्ही संख्या कशी आहे धन पूर्णांक मग आता दोन्ही संख्या धन असतील तर काय येईल उत्तराला चिन्ह धन परंतु पहिले आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल ना तर करूयाचा गुणाकार चौदा गुणेला बावीस तर लक्ष द्या तुम्हाला मी या ठिकाणी अगदी शॉर्ट ट्रिकने कसा गुणाकार करायचा ते सांगत आहे जनरली तुम्ही काय करता विद्यार्थ्यांना शाळेच्या पद्धतीने आपण आपल्या या दोनने या चारला आणि या एकला गुंता मग परत या दोनने या चारला आणि या एकला असंच करता ना म्हणजे कसं करता बघा बे चव आठ बे एक बे मग काय करता झिरो बे चव आठ बे एक बे मग काय करता दोघांची ॲडिशन आठ जशीच्या तसे आठ आणि दोन अशी शून्य हातचाल एक दोन आणि एक तीन बरोबर असंच करता ना मग किती वेळ वाया जातो आणि किती स्टेप आहे तीन स्टेप आहे पण एका एक स्टेपमध्ये कसं उत्तर काढायचं बघा चौदा गुणेला बावीस डिरेक्टली काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा युनिट युनिटचा गुणाकार करायचा आहे युनिट युनिट्स मग काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि परत मग टेन्स 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 युनिट ओके तर आता बघा लक्ष द्या इकडे डिरेक्टली बे चौ आठ बे चौ आठ त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन बे एक बे चार दुने आठ मग यांची काय करायची असते बेरीज आठ आणि दोन दहा दहाशी शून्य आला एक त्यानंतर टेन्स प्लेस बे एक बे अधिक एक तीन अगदी एका एक स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे थ्री झिरो एट तर बघा अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन सॉल्व करू शकता महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे दोन्ही पूर्णांक हे धन आहे म्हणजे येणाऱ्या उत्तराला हे धन चिन्ह असतंच असतं नसतं म्हणजे काय तिथे धन हे नेहमीच प्रेझेंट असतं एवढं लक्षात ठेवायचं आता या ठिकाणी हे दुसरं एक्झाम्पल दिसत आहे पहिली संख्या नऊ आहे परंतु नऊ कशी आहे ती धन आहे इथं कोणतंच चिन्ह नाही म्हणजेच काय आहे धन चिन्ह आहे आणि दुसरी संख्या आहे मायनस फाईव्ह म्हणजेच काय तर त्या ठिकाणी तुम्हाला मायनस चिन्ह दिसत आहे म्हणजे ती संख्या कुठली झाली ती झाली ऋण पूर्णांक तर या ठिकाणी आपण मायनस फाय लिहूया आणि या ठिकाणी यांचा डिरेक्टली आपण गुणाकार करूया नवा पाचा पंचेचाळीस आता एक धन होता एक ऋण होता लहान मोठं इथे घ्यायचं नाही डिरेक्टली जरी लहान संख्येला जरी निगेटिव्ह चिन्ह असेल तरी येणाऱ्या उत्तराला सुद्धा निगेटिव्ह हेच चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे मायनस फोर्टी फाईव्ह तर धन ऋण लहान मोठं गुणाकारात बघितलं जात नाही लहान संख्येला जरी ऋण असेल तरी ऋण चिन्ह द्यायचं असते आणि मोठ्या संख्येला जरी ऋण असेल तरी ऋण द्यायचं असते परत आता या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल पहिली संख्या मोठी संख्या मायनस एट म्हणजे ती ऋण आहे आणि दुसरी संख्या सेवन ती कशी आहे धन आहे आता क्रिया कुठली होणार बरोबर गुणाकार आहे तर गुणाकाराचीच क्रिया होईल ना मग काय सात गुणिले आठ किती होतात सातीआटी छप्पन आणि या ठिकाणी एक संख्या ही ऋण आहे लहान असू द्या मोठी असू द्या डिरेक्टली कसलाही विचार न करता येणाऱ्या उत्तराला बिलकुल बिनधास्त मायनस हे सिंबॉल द्यायचंच ओके आता दुसरा आपला त्याच्यातलाच नेक्स्ट प्रकार इथे तुम्हाला दोन्ही ऋण पूर्णांक दिसत आहे दोन्ही संख्या कशा दिसत आहे ऋण ऋण पहिली संख्या कुठली आहे मायनस तेरा गुणेला मायनस सेवन म्हणजेच काय दोन्ही ऋण ऋण तर आता डिरेक्टली क्रिया कोणती गुणा करायची करा तुम्हाला तेराचा पाडा येतो का हो येतो ना मॅम साती एक्क्याण्णव बरोबर तर या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे एक्क्याण्णव आता बघा इथे पण मायनस इथे पण मायनस मग जेव्हा गुणाकार करतो दोन्ही संख्यांचं मायनस हे कॅन्सल होऊन जात असतं आणि उत्तर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळत असतं पण जेव्हा आपण बेरीज वजाबाकी केली होती तेव्हा दोन्ही संख्याला जर मायनस चिन्ह होतं त्या ठिकाणी आपल्याला उत्तराला देखील मायनसच त्या ठिकाणी सिम्बॉल द्यायचं लागत होतं पण या ठिकाणी तसं नाही या ठिकाणी हे मायनस मायनस कॅन्सल होत असतात आणि येणाऱ्या उत्तराला हे नेहमी धन चिन्ह येत असतं हा नियम लक्षात ठेवायचा आहे आता फक्त थोडा चेंज आहे या ठिकाणी एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या ती कंसामध्ये ऋण आहे म्हणजेच काय मायनस नाईन गुणेला मायनस नाईन जेव्हा आपण कंस सोडवतो कंसा मायनस नाईन ही संख्या कंसाच्या बाहेर आली तेव्हा देखील ती मायनसच राहते हा एक रूल लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला तर आता दोन्ही कशा झाल्या त्या मायनस मायनस म्हणजे ऋण ऋण तर आता परत याचा गुणाकार करूया नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि परत हे मायनस मायनस ते झाले कर तुमचे प्लस तर या ठिकाणी उत्तराला देखील धनच चिन्ह येईल म्हणजेच तुमचं उत्तर आलेलं आहे एटी वन आणि जर कुठलंही सिंबॉल नाही दिलं तर याचा अर्थ काय असते तर त्या ठिकाणी धन चिन्ह असते ते तिथे समजायच दिलं नसलं तरी ते असतेच ओके परत दुसरं एक्झाम्पल बघूया आता या ठिकाणी बघा तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ पूर्णांक पूर्णांकाचं पूर्ण कॉम्बिनेशन दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पूर्णांकाचे तीन प्रकार असतात शून्य पूर्णांक धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक तर या ठिकाणी तुम्हाला शून्य पूर्णांक पण दिलेला आहे ऋण पूर्णांक पण दिलेले आहे आणि धन पूर्णांक पण दिलेले आहे दिसत आहे सर्वांना ठीक आहे ओके तर या ठिकाणी झिरो झिरो पूर्णांक आला त्यानंतर हे दोन कोणते पूर्णांक आहे ते ऋण पूर्णांक आहे मायनस सेवन इंटू मायनस फोर परत हे दोन सहा आणि सात हे कसे आहे हे धन पूर्णांक आहे मग हे इथे लिहून घेऊया आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शून्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे शून्याचे नियम काय असतात तर इकडे लक्ष द्या पहिले मी तुम्हाला रूल्स ऑफ झिरो म्हणजे शून्याचे नियम काय असतात ते एक थोडं थोडक्यात सांगते लक्ष द्या सर्वांनी बघा कुठल्याही संख्येत कितीही मोठी संख्या असू द्या त्या संख्येत जर शून्य मिळवला शून्य जर ॲड केला तर आपल्याला उत्तरामध्ये तीच संख्या मिळत असते हा एक पहिला नियम झाला शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवा तर आपल्याला काय मिळेल तीच संख्या मिळेल दुसरा नियम शून्यातून कोणतीही संख्या वजा करा समजा किंवा समजा आपण एखादी संख्या घेऊया कितीही मोठी तिला शून्यातून वजा करायचा आहे तर आपल्याला तीच संख्या मिळत असते तो एक दुसरा रूल झाला परत तिसरा रूल समजा शून्याने कितीही मोठ्या संख्येला तुम्ही जर गुणलं किती मोठी संख्या असू द्या तर आपल्याला उत्तर हे शून्यच मिळत असते हा एक महत्वाचा रूल लक्षात ठेवायचा आहे किती मोठी संख्या मोठ्यात मोठी अगदी करोडपर्यंत तिला जर शून्याने गुणलं तर तुम्हाला शून्यच मिळेल एक चौथा महत्त्वाचा रूल गुणाकार भागाकार करते वेळी शून्याचं खूप काम पडते आणि तो महत्वाचा रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे समजा शून्याला एखाद्या संख्येने तुम्ही डिवाईड केलं आहे समजा पाचशे अठ्ठावीसने मी डिवाईड करते आहे तर तुम्हाला काय मिळेल शून्यच मिळेल ठीक आहे हे समजलं त्यानंतर याचाच एक दुसरा रूल आहे कितीही मोठ्या संख्येला तुम्ही जर शून्याने डिवाईड केलं इथे शून्याला डिवाईड केलं आणि इथे काय करणार आहे शून्याला शून्याने त्या संख्येला डिवाईड करतात समजा जर तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये जर कॅल्क्युलेशन करून बघितलं ना तर तुम्हाला इथे एरर दिसत असते एरर किंवा डज नॉट एक्झिस्ट म्हणजे जे व्यक्त करता येत नाही ज्याचं उत्तर निघू शकत नाही तर अशा पद्धतीने हे आपण शून्यावरती चार पाच रूल बघितलेले आहे तर आता आपलं प्रॉब्लेम हे त्याच्यावरच बेस आहे ते बघूया आपण पहिल्यांदा तर आता आपण तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला झिरो होता या ठिकाणी गुणेला मायनस सात गुणेला मायनस फोर गुणेला सिक्स आणि गुणेला सेवन म्हणजेच काय तर शून्य या संख्येने कितीही मोठ्या संख्यांना जर आपण गुणलं तर शेवटी आपल्याला उत्तरामध्ये शून्यच मिळत असतो शून्य मिळत असते हा फार महत्वाचा रूल या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता या ठिकाणी लक्ष द्या सर्वांनी शून्याशीच रिलेटेड म्हणजे शून्य पूर्णांकाचा प्रकार आहे हे तुम्हाला माहिती आहे तर शून्याशीच रिलेटेड असलेलं एक गणित परत या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवत आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला पहिली संख्या दिसत आहे थ्री हंड्रेड त्यानंतर याला गुणेला फोर्टी त्यानंतर त्याला गुण्हेला टेन परत त्याला गुणेला फाईव्ह म्हणजेच तीनशे गुणेला चाळीस गुणेला दहा गुणेला पाच तर आता काय करायचं फक्त जे पूर्णांक आहे त्याचा डिरेक्टली आपल्याला गुणाकार करायचा आहे नाहीतर तीनशे गुण्याला चाळीस चाळीसचं जे उत्तर येईल त्याला अजून दहाणे गुणत बसाल एवढा वेळ नाही आपल्याकडे आपल्याला फास्टमध्ये करायचं आहे तर पटापट इथे गुणाकार करा तीन चौ बारा बारा एक बारा बारा म्हणजे साठ आता टोटल झिरो म्हणजे शून्याची संख्या किती आहे ते मोजायची आहे आणि आलेल्या उत्तराला तेवढी शून्य द्यायची आहे अगदी सिम्पल वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे सिक्स लॅक म्हणजे बघा एवढं मोठं सिक्स लॅक अगदी एका मिनिटामध्ये आपण सॉल्व करू शकतो जर आपल्याला सगळे रूल्स माहिती असतील तर दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी तुम्हाला ही एक पदावली दिलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा इकडे लक्ष द्या ट्वेंटी वन इंटू प्लस ट्वेंटी वन म्हणजे एक समीकरण दिलेलं आहे यालाच इक्वेशन असं हो देखील म्हणतात तर याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जाते तर लक्ष द्या तर या ठिकाणी तुम्हाला हे एक पद दिसत आहे आणि प्लस चिन्हाच्या तिकडे हे एक पद दिसत आहे एकोणीस गुण्याला एकवीस गुण्याला एकोणवीस प्लस एकवीस म्हणजे अशा प्रकारे हे दोन पद दिसत आहे तर आता हे उदाहरणं कसे सॉल्व्ह करायची तर बघा इथे तुम्हाला एकवीस आणि इथे पण एकवीस 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 ही संख्या सारखी दिसत आहे म्हणून काय करायची ही अशी ब्रॅकेटच्या बाहेर लिहून घ्यायची एकवीस असं बाहेरच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर या ठिकाणी तुम्हाला काय उरते कोणती संख्या उरते नाईन्टीन प्लस आता या ठिकाणी एकवीस जर बाहेर घेतले तर काय उरेल इथे वन म्हणजेच काय एकवीस एकोणीस अधिक एक वीस तर या ठिकाणी तुम्हाला एकवीस गुन्हेला वीस असं दिलेलं आहे म्हणजेच काय तर या पदावलीला या इक्वेशनला या स्वरूपामध्ये त्याचं उत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे आणि समजा जर त्यांनी आपल्याला उत्तर विचारलं असतं तर आपण या ठिकाणी त्याचं उत्तर देखील काढू शकतो एकवीस गुन्हेला वीस एकवीस एक दुने बेचाळ म्हणजेच चारशे वीस ह्या पूर्ण समीकरणाचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळत असते परत आपण या ठिकाणी एक दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत या ठिकाणी बघा तुम्हाला बारा गुणेला अठरा अधिक बारा गुणेला बारा या ठिकाणी बरोबर या ठिकाणी बरोबर तुम्हाला एक पद आणि हे बरोबर दुसरं पद आहे का नाही तर इथे अठरा दिसत आहे आणि इथे बारा दिसत आहे आणि हे एक एक प्रकारचं इक्वेशन आहे कारण जर एखाद्या उदाहरणामध्ये जर तुम्हाला एक पेक्षा जास्त चिन्ह जर दिली राहतील तर ते एक प्रकारचं समीकरण तयार होऊन जातं आता मग या समीकरणाला कसं सॉल्व करायचं आहे ते इकडे लक्ष देणे तर आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ठिकाणी बारा बारा ही संख्या सेम दिसत आहे सारखी दिसत आहे म्हणून काय करूया बारा असे या ठिकाणी लिहून घ्यायची आणि कंसाच्या आतमध्ये काय राहिली ते अठरा या पहिल्या पदातून बारा गेल्यावर इथे राहिले अठरा प्लस या ठिकाणून बारा गेले तर या ठिकाणी किती उरतील बारा ठीक आहे आता अगदी इझी झालं बारा, बारा हे बारा आणि हे अठरा यांची काय करायची आता आपल्याला बेरीज करायची आहे आठ अधिक दोन दहाशी शून्य हातचा आला एक एक अधिक एक दोन अधिक एक तीन तर या ठिकाणी तुम्हाला तीस मिळालेले आहे बारा गुणेला तीस कधी कधी तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेले असतात की याचं स्वरूप असं होईल किंवा डिरेक्टली तुम्ही याचं उत्तर काढू शकता का बार बारीक बा बांचवी बारत्री छत्तीस म्हणजेच तीनशे साठ या ठिकाणी ते आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर या पूर्ण पदावलीला एक तर या स्वरूपात व्यक्त करू शकता किंवा उत्तराच्या स्वरूपात तुम्ही असं दाखवू शकता परत दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी फोर्टी नाईन टू ट्वेंटी नाईन मायनस ट्वेंटी नाईन अशा प्रकारे एक एक्झाम्पल म्हणजेच इक्वेशन दिलेलं आहे कारण या ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे म्हणजेच ते झालं इक्वेशन आता हे एक पद झालं आणि हे एक पद झालं ठीक आहे आता कसं करायचं तर या ठिकाणी पहिल्या पदामध्ये ट्वेंटी नाईन दिसतंय या इथे पण ट्वेंटी नाईन म्हणजे दोन्ही ठिकाणाहून तुम्हाला ट्वेंटी नाईन कॉमन घ्यायची आहे तर या ठिकाणी ट्वेंटी नाईन आपण असे कॉमन घेऊया मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल फोर्टी नाईन आणि इथून जर ट्वेंटी नाईन घेतला हा ट्वेंटी नाईन इथे घेतला तर काय शून्य उरणार आहे का तिकडे नाही तिथे वन उरेल वन ट्वेंटी नाईन फोर्टी नाईन मायनस वन म्हणजेच अठ्ठेचाळीस तर आता एक तर तुम्हाला असं विचारेल या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह असते नेहमी लक्षात ठेवणे जर एक ब्रॅकेट दिली आहे ब्रॅकेट मधली संख्या आहे आणि दुसरी ब्रॅकेटच्या वायर आहे तर त्या दोघांमध्ये नेहमीच गुणाकाराचं चिन्ह असते एक तर तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं असं दिलं असेल पर्यायामध्ये किंवा उत्तर जर काढायचं असेल तर ट्वेंटी नाईन इंटू फोर्टी एट सॉल्व करूया तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स माहिती आहे युनिट युनिटचा गुणाकार करा युनिट युनिटचा गुणाकार आठ नऊ बहात्तर बहात्तरचे दोन हातच्याले सात मग काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आठ दोने सोळा नऊ चौ छत्तीस आणि हे जे सात आहे ते इथे लिहूया सहा आणि सहा बारा बारा आणि सात एकोणवीसशे नऊ हात चाला एक एक आणि एक दोन अन तीन पाच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनचे नऊ इथे लिहायचे पाच याच्या डोक्यावर घेऊया आता काय करायचं तिसरी स्टेप आपली टेन्स टेन्सचा गुणाकार म्हणजे या दोन संख्याचा चार दुने आठ चार दुने आठ आठ आणि पाच तेरा म्हणजेच किती आलं तेराशे ब्याण्णव तर या पूर्ण याचा गुणाकार तेराशे ब्याण्णव आलेला आहे किंवा याला जर असं लिहायचं असेल पर्यायामध्ये जर असं दिलं असेल तर तुम्ही असं देखील ते सॉल्व करू शकता बघा आता सिंपल 52, टू इन ट्वेंटी फाईव्ह अगदी तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करून दाखवलेलं होतं तसंच करायचं आहे पाच दुने दहा देन पाचा पाचा पंचवीस अधिक चार देन पाच दुने दहा आता हे दहाचे शून्य इकडे एक कॅरी घ्या चार आणि एक पाच पंचवीस अधिक पाच तीसशे शून्य हातच्या आले तीन दहा आणि तीन तेरा तेराशे याचं उत्तर आहे बघा नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी काय लिहिलेलं आहे गुण्य दहा आणि गुणक पाच असेल तर गुणाकार किती तर बघा या ठिकाणी काय विचारलं आहे त्यांनी गुण्य दहा आणि गुणाकार पाच तर तुम्हाला माहिती पाहिजे की गुण्य कोणत्या संख्येला म्हणतात गुण कोणत्या संख्येला म्हणतात तर बघा गुण्य म्हणजे कोणती संख्या असते तर गुण्य म्हणजे ज्या संख्येला गुणायचं आहे ज्या संख्येला गुणायचं आहे जी आपण नेहमी अशी वर लिहित असतो असं काहीच नाही वर खाली काहीच नाही पण आपण आपल्या गणितीय पद्धतीने जो गुणायची संख्या असते ती नेहमी वर लिहित असतो आणि गुणक म्हणजे जिने गुणायचं आहे जिने गुणायचं आहे तर गुणक कोणता आहे आपला पाच गुणक कोणताय आपला प्लात पाच आणि हे जे चिन्ह आहे हे, हे कशाचं आहे गुणाकाराचं चिन्ह आहे तर काय होईल या दोघांचा गुणाकार दाईन पाची पन्नास तर हे तुमचं उत्तर आलेलं आहे म्हणजेच हा पन्नास काय झाला हा झाला तुमचा गुणाकार तर तुम्हाला वाटत असेल की ती सोपी आहे सोपी तर आहेच परंतु हे एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेलं आहे मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे शब्द भारी भारी शब्द त्या ठिकाणी टाकत असतात परंतु घाबरून जाण्याचं जा काहीच कारण नाही अगदी दहांपाची पन्नास गुणाकार तुम्हाला या ठिकाणी पन्नास मिळालेला आहे त्यानंतर बघा एक्झाम्पल सोनालीने जो गुण्य मानला तो मिनलने गुणक म्हणून घेतला तसेच मिनलने जो गुण्य मांडला तो सोनालीने गुणक म्हणून घेतला तर दोघींच्या गुणाकारात फरक किती तर आता तुम्हाला माहिती पाहिजे की एखाद्या संख्येने समजा तीनने दोनला गुणलं किंवा दोनने तीनला गुणलं उत्तर सारखं येते म्हणजेच काय गुण्य गुणक हा इथे गुण्य गुणक इथे तीन गुण्य झाला तर दोन गुणक झाला इथे दोन गुण्य झाला तर तीन गुणक झाला पण उत्तर मात्र सारखंच आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला ते उत्तर मिळालेलं आहे समजा इथे काय म्हटलं त्यांनी ऑप्शनमध्ये फरक दोन पटीचा आहे का फरक पडणार नाही एक पटीचा दहा पटीचा तर हे तीनही ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहे आणि आपलं उत्तर फरक पडणार नाही ते परत तुमच्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी आपण दिलेलं आहे बघा या ठिकाणी परत तुम्हाला एक पदावली म्हणजेच इक्वेशन दिसत आहे इक्वेशन आता तुम्हाला वाटत असेल मॅडम हे कसलं इक्वेशन पण जिथे दोन म्हणजे एक पेक्षा जास्त क्रिया असतात त्याला इक्वेशनच म्हणतात गणितीय भाषेमध्ये तर बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे याचं उत्तर काढूया सोळा गुणेला बारा मायनस सोळा गुणेला चार या ठिकाणी मायनसचं सिंबॉल आहे सोळा गुण्याला बारा सोळा गुण्याला चार तर बघा या ठिकाणी सोळा या या पदामध्ये पण आहे सोळा या पदामध्ये पण आहे असे प्रॉब्लेम आपण पाहिले होते तर आपण काय करूया इथून असे सोळा कॉमन घेऊया सोळा जर कॉमन घेतले तर या ठिकाणी काय उरेल बारा आणि इथून जर सोळा कॉमन घेतले तर या ठिकाणी काय उरेल फोर बारा मायनस फोर आता सोळा जशीच्या तशी बारातून चार गेले किती राहिले आठ बारातून चार गेले आठ आता या ठिकाणी गुणाकाराची क्रिया सोळा गुणेला आठ सोळी आठी एकशे अठ्ठावीस तर अशा पद्धतीने अशा जर इक्वेशन्स दिल्या असतील तर तुम्हाला ती संख्या जी कॉमन असते ती अशी कंसाच्या बाहेर घ्यायची असते कंसामध्ये ज्या राहिलेल्या संख्या असतात त्या लिहायच्या असतात जी क्रिया असते ती करायची आणि परत गुणाकार करून उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळत असते त्यानंतर शॉर्ट ट्रिक्स बघूया मोठ्या संख्येचा गुणाकार अगदी फास्टमध्ये काही सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर कसं मिळतं शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून ते आज आपण अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला चौपन्न अकरा दिसत आहे चौपन्न गुणेला अकरा तर एक तर तुम्ही अकराचा टेबल करता किंवा एकने चार लागूनतात किंवा एकने पाच लागुंता है ना पण आपण पन डायरेक्ट कसं उत्तर काढायचं बघा ही पहिली संख्या कोणती आहे पाच तर हे पाच या ठिकाणी जशेच्या तसे लिहून घ्यायचे पाच अगदी जशेच्या तसे त्यानंतर ही जी शेवटची संख्या आहे ही चार या ठिकाणी जशीच्या तशी लिहून घ्यायची ठीक आहे लक्ष देणे बरोबर मग आता इथे काय लिहायचं इथे जागा सोडली आहे मी तर इथे तुम्हाला या दोघांचा या दोघांची ॲडिशन करायची पाच अधिक चार तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल पाच अधिक चार नऊ आणि हे, हे। चार जसेच्या तसे म्हणजे फाईव्ह नाइंटी फोर हे उत्तर आहे समजा तुम्ही असं केलं चेक करायचं असेल तर बघा बरोबर आहे का तर अक्रम चार चौवेचाशी चा। चार हातचाळीस चार, चार अक्रम अक्रमपाची पंचावन्न आणि चार फिफ्टी नाईन असंही करू शकता किंवा एवढं करत बसायची गरज नाही राहत अगदी बघितल्याबरोबर तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे तर हे प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व करूया पहिल्यांदा हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून बघा तुम्हाला फक्त तीन चार सेकंदाचा वेळ देते आहे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे बरोबर आहे की चूक चला मित्रांनो फक्त तीन सेकंड उत्तर काढा फास्ट आणि कमेंट करा येस yes. तर या ठिकाणी तुमचं उत्तर येणार थ्री सेवन फोर बरोबर किती विद्यार्थ्यांनी काढलं आहे काढलं आहे काढा पडं पड तुमच्यासाठी ही ट्रिक आणली आहे मी अगदी दोन सेकंदामध्ये उत्तर येते याचं बरोबर चला तर मग वळूया आपल्या नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आता या ठिकाणी बघा तुम्हाला सेवंटी एट गुन्ह्याला अकरा सेम टेक्निक आहे बिलकुल सेम सेवंटी एट इन्टू इलेवन तर काय करायचं सेवन या ठिकाणी लिहायचे एट या ठिकाणी लिहायचे आणि या दोघांची बेरीज सात अधिक आठ किती होतात पंधरा आता काय करायचं आठ जशीच्या तसे कारण इथे दोन अंक मिळाले आहे ना आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये फक्त एकच अंक होता आता इथे दोन अंक आले आहे म्हणून काय करूया हे पाच इथे ठेवूया आणि हा वन इकडे कॅरी करूया सात आणि एक आठ अशा प्रकारे हे त्याचं उत्तर आहे सेवन्टी एट इंटू इलेवन एट फाईव्ह एट ठीक आहे जर डायरेक्ट चेक करायचं असेल तर अक्रमआठी अठ्ठ्याऐंशी हातच्याले आठ अक्रम साती सत्याहत्तर आणि आठ आठ सात पंधराशे पाच हातचा एक सात आणि एक आठ ओके तर बघा ट्रिक्स तुम्हाला का बरं हे करून दाखवते तुम्हाला विश्वास आला पाहिजे की ट्रिक्स खरंच तिथे अप्लाय होते का होते प्रॅक्टिस करा आणि तुमच्यासाठी हे उदाहरण आहे आणि एकदम तीन चार सेकंदाचा वेळ आहे पटापट आपले उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट्स करायचे आहे येस फास्ट तीन सेकंदाचा तुम्हाला वेळ आहे पटापट टाईप करायचे तुम्हाला आपले उत्तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी या ठिकाणी ही ट्रिक शिकवलेली आहे तर बघा उत्तर कसं काढायचं फाईव्ह फोर टू त्यानंतर इलेवन काय करणार तुम्ही हे पाच जसेच्या तशी हे दोन जसेच्या तसे मग याचा ॲडिशन याच्याशी याचं ॲडिशन याच्याशी पाच आणि चार नऊ चार आणि दोन सहा हे तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे अगदी तीन चार सेकंदामध्ये तुम्ही आपलं उत्तर काढू शकता ज्या मुलांनी काढलं त्यांचं हार्दिक अभिनंदन त्यानंतर हे असे प्रॉब्लेम नव्याण्णवने गुणणारे प्रॉब्लेम आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये मिळतातच मिळतात आणि तुम्ही तिथे नऊने गुणत बसता नऊचा टेबल येतो म्हणून नव्याण्णवचा येतो का नाही येत हो बर ना मग डायरेक्टली गुणाल का नाही गुणत मग काय होतो वेळ वाढतो आणि आपल्याला बरोबर वेळ मिळत नाही आपले प्रश्न अर्धे तसेच राहून जातात मग काय तर मग शॉर्ट रिक्स आहे ना तुमच्यासाठी लक्ष द्या बरं का या ठिकाणी कुठली संख्या दिसत आहे फोर्टी सिक्स आणि तिला गुणायचं आहे नव्याण्णव नाइंटी नाईन शाळेच्या पद्धतीने काय करतो नऊला ने नऊ ने नऊने चारला मग शून्य हे सगळं माहिती आहे तुम्हाला एवढं मोठं एवढं काही सांगायची गरज नाही आहे शॉर्ट ट्रिक सांगते मी लक्ष द्या कसं पहिली स्टेप या ठिकाणी फोर्टी सिक्स आहे फोर्टी सिक्स मायनस वन करा फोर्टी सिक्स मायनस वन केल्यावर किती मिळते फोर्टी फाईव्ह मिळते बरोबर दुसरी स्टेप काय आहे लक्ष देणे बरोबर मुलांना तर या ठिकाणी तुम्हाला फोर्टी फाय दिसत आहे फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईवमध्ये असे अंक मिळवायचे की बेरीज तुम्हाला नऊ आली पाहिजे म्हणजे हा जो फोर आहे ना या फोरमध्ये कोणती संख्या मिळवल्यावर नऊ उत्तर येईल ऑबियसली फायू मिळवावं लागेल फायू मिळवाल चारमध्ये तेव्हाच नऊ येईल ना आणि या पाचमध्ये काय मिळवणार या पाचमध्ये पण चार मिळवावं लागेल तर तुमचं उत्तर काय येणार फोर फायव फायव फोर बघा किती मजेदार ट्रिक्स आहे ही बिलकुल एकाच सेकंदामध्ये तुम्ही काढू शकता तर बघा हे एक एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे तुम्हाला मी तीन चार सेकंदाचा वेळ देत आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे उत्तर आपलं टाईप करायचं आहे बघा येस उत्तर काढलं असेल तर पटापट आपले कमेंट्स कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा आता मी याचं उत्तर सांगत आहे सेवन्टी एट इंटू नाईन्टी नाईन फर्स्ट स्टेप पहिल्या संख्येतून वन मायनस करा डिरेक्टली अठ्यात्तर मधून एक गेला तर किती राहील सत्याहत्तर आता दुसरी स्टेप या सत्याहत्तरमध्ये मध्ये कोणती संख्या मिळवाल तर तुम्हाला या ठिकाणी नऊची व्हॅल्यू आली पाहिजे सात मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर नऊ मिळते दोन मिळते या सातमध्ये दोन तर आलं उत्तर तुमचं सेवन सेवन टू टू किती मुलांनी उत्तर काढले ज्यांनी काढले त्यांचं हार्दिक अभिनंदन असेच प्रयत्न करत राहा असाच गणित गणिताचा अभ्यास करत राहा कारण मुलांना गणित विषय आहे बरं का तुम्हाला गणित म्हटलं की आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा स्ट्रेस येतो कारण आपल्याला ट्रिक माहीत नसतात आणि आज या तुमच्यासाठी महत्वाच्या शॉर्ट ट्रिक घेऊन मी आलेली आहे तर व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि या ठिकाणी परत आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहोत आता या ठिकाणी बघा टू थ्री फोर मल्टिप्लाइड बाय ट्रिपल नाईन आता बघा या ठिकाणी तीन अंक आहे इथे पण तीन अंक आहे सेम टेक्निक या ठिकाणी पहिली स्टेप काय करायचं मायनस वन टू थ्री थ्री बरोबर दोनशे चौतीसमधून एक गेला तर दोनशे तेहत्तीस मिळाले दुसरी स्टेप या संख्येमध्ये कोणती संख्या ऍड केल्यावर प्रत्येक अंकामध्ये बरं का कोणती संख्या ऍड केल्यावर तुम्हाला नऊ मिळाले पाहिजे दोनमध्ये काय ऍड कराल सात म्हणजे सात आणि दोन नऊ मिळाले तीनमध्ये काय ऍड कराल सहा म्हणजे सहा आणि तीन नऊ मिळाले परत तीनमध्ये काय ॲड कराल सहा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल टू थ्री थ्री सेवन सिक्स सिक्स धीस इज युअर आन्सर ओके नाव दिस एक्झाम्पल इज फॉर यू बघा पाचशे सदुसष्ट गुणेला ट्रिपल नाईन सो अगेन तीन सेकंद आहे तुमच्यासाठी तीन सेकंदामध्ये उत्तर पाहिजे मला पट्टापट पत उत्तर टाईप करा आणि सराव करा आणि शॉर्ट ट्रिक वापरा बरं का तिथे काय येईल उत्तर सांगा लवकर पाचशे सदुसष्ट एक वजा केल्यावर किती राहतात पाचशे देन कोणती संख्या के ॲड केल्यावर नाईन मिळेल पाचमध्ये मध्ये चार सहामध्ये तीन सहामध्ये तीन म्हणजेच काय फाईव्ह सिक्स सिक्स फोर थ्री थ्री तर ही होती आपली शॉर्ट ट्रिक या ठिकाणी आता आपल्याला परत दुसऱ्या प्रकारची ट्रिक शिकून घ्यायची आहे तर बघा इथे बेस दहा शंभर हजार असेल तर बेस तर या ठिकाणी ज्या दिलेल्या संख्या असतात त्याचा जर बेस दहाच्या जवळ शंभरच्या जवळ हजारच्या जवळ जर असेल तर त्यांना कसं गुणायचं तर बघा या ठिकाणी बारा गुणेला तेरा बारा गुणेला तेरा तुम्हाला जर तेराचं टेबल येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण या ठिकाणी एक इझी टेक्निक शिकवत आहे मी इथे बेस आहे टेन इथे बेस किती आहे टेन आहे आता ही संख्या बारा दहा पेक्षा कशी आहे है है। मुठी? मुठी। मोठी आहे कितीने मोठी आहे दोन ने मोठी तेरा कितीने मोठी तीन ने मोठी मग काय करायचं मोठ्या आहे म्हणून यांचं ॲडिशन करायचं तेरा अधिक दोन ओके त्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा दोन गुन्हेला तीन तर उत्तर मिळते तुम्हाला या ठिकाणी तेरा अधिक दोन पंधरा आणि तीन दुने सहा झालं हेच उत्तर आहे ठीक आहे हे, हे प्रॉब्लेम आता तुम्हाला सॉल्व करून दाखवायचं आहे आणि उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायची आहे चला तर मग सुरुवात करा पटापट पटापट चौदा गुणला बारा करा आणि जे मुलं करतील म्हणजे याचा अर्थ असा होईल की जी मी शिकवत आहे ते तुम्हाला कळत आहे समजत आहे या शॉर्ट ट्रिक तुम्हाला समजलेली आहे चौदा गुण्हेला बारा काय होईल चारने मोठी दोनने ने मोठी मग काय करायचं बारा आणि चार किती होतात सोळा आणि या दोघांचा गुणाकार चार दुने आठ किती मुलांचं उत्तर करेक्ट आहे वन सिक्स्टी एक एट ज्या मुलांनी काढले वन सिक्स्टी एट सर्वांचं अभिनंदन म्हणजे तुम्हाला ट्रिक समजलेली आहे मित्रांनो तर या दोन्ही संख्या दहाच्या जवळ होत्या ठीक आहे आता बघा या दोन संख्यावर तुम्हाला उ उदाहरणे दिलेली आहे परत या ठिकाणी लक्ष द्या हे जे दोन उदाहरणं दिलेले होते या ठिकाणी तुमचा पाया होता दहा आता या ठिकाणी तुमचा पाया आहे हंड्रेड शंभर पाय आहे तर या ठिकाणी आता काय करायचं सेम टेक्निक वापरायची आहे एकशे तीन ही संख्या शंभरपेक्षा कितीने मोठी आहे तीनने मोठी आणि एकशे दोन ही संख्या सॉरी एकशे दोन ही संख्या शंभरपेक्षा कितीने मोठी आहे दोनने मोठी आहे एकशे तीन तीनने मोठी एकशे दोन दोनने मोठी मोठी आहे म्हणून खालची संख्या व ती संख्या याचं ॲडिशन करायचं एकशे दोन अधिक तीन किती झाले एकशे पाच सेम टेक्निक मग दुसरी स्टेप काय होती या दोघांचा गुणाकार तीन दुने सहा पण आता हे उत्तर बरोबर आहे का वन झिरो फायव सिक्स हे उत्तर बरोबर आहे का नाही तर आपलं उत्तर येणार वन झिरो फायव झिरो सिक्स तर याच्या मागचं काय कारण आहे याच्या मागचं हे कारण आहे है शंबर, शंबर की इथे पाया आहे शंभर आणि शंभरमध्ये किती शून्य आहे दोन शून्य आहे म्हणून तुम्हाला या साईडला इथे दोन अंक हवे असतात तर आपल्याला या ठिकाणी फक्त एकच अंक मिळालेला आहे तो आहे सहा म्हणून आपल्या जवळचं एक शून्य या ठिकाणी लावून नेणे उत्तर मिळेल एकशे पाच शून्य सहा हे उत्तर रॉंग ठीक आहे दोन शून्य आहे म्हणून एक झिरो आपल्या जवळचा लावणे त्यानंतर हे प्रॉब्लेम तुमच्यासाठी दिला आहे तर तुम्हाला अगर सॉल्व करायचं असेल आणि उत्तर काढायचं असेल तर तुम्ही पटापट आपले उत्तरं तिथे टाईप करू शकता आणि बघा मग मी तुम्हाला चेक करून दाखवते की उत्तर बरोबर आहे की चूक तीन सेकंदाचा वेळ आहे तुमच्यासाठी करा तर मग येस फास्ट ओके ज्या उद्या विद्यार्थ्यांनी उत्तर काढलं त्यांचं अभिनंदन आता उत्तर चेक करूया बरोबर की चूक तर बघा या ठिकाणी पण बेस म्हणजे पाया किती आहे शंभर परंतु या ज्या संख्या आहे या कशा आहे विद्यार्थी मित्रांनो या शंभरपेक्षा लहान आहे शंभरपेक्षा लहान आहे नाइंटी सेवन शंभरपेक्षा कितीने लहान आहे तीनने लहान आहे बरोबर आणि नाइंटी एट ही संख्या शंभरपेक्षा दोनने लहान आहे बरोबर आहे लहान आहे ना मग आता हे काय करायचं लहान असल्यामुळे मायनस करायचं मग नाइंटी एट मधून तीन गेले तर किती राहील आठातून पाच आठातून तीन गेले पाच राहिले नाइंटी फाईव्ह राहिले आणि परत सेम टेक्निक या दोघांचा गुणाकार तीन दुणे सहा पण या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे शंभरमध्ये दोन शून्य आहे तर इथे आपल्याला दोन अंक पाहिजे असतात म्हणून आपल्याला आपल्या जवळचा एक झिरो लावायचा आहे पंच्याण्णव शून्य सहा तर हे झालं तुमचं उत्तर त्यानंतर अशाच पद्धतीचं एक दुसरं एक्झाम्पल पाहूया हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवत आहे पहिल्यांदा थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे या ठिकाणी बघा एकशे बारा वन वन टू गुन्हेला एकशे नऊ करायचं आहे तर आता एकशे बारा कोणाच्या जवळ आहे शंभरच्या जवळ आहे कशी आहे मोठी आहे बाराने मोठी आहे आणि एकशे नऊ कितीने मोठी आली नऊने मोठी आली आता काय करायचं सेम टेक्निक जी मागच्या उदाहरणमध्ये लावली होती या दोघांचं ॲडिशन एकशे नऊ अधिक बारा यांचं ॲडिशन आणि या दोघांचा गुणाकार बारा गुणेला नऊ किती मिळाले बार नऊ अष्टशे एकशे आठ होतात ना पाड़ जे, तर, बारा अष्ट पाडे पाठ पाहिजे जेणेकरून स्पीड वाढवायची असेल तर एकशे नऊ मध्ये बारा ऍड करा नऊ आणि दोन अकराशे एक हातचा एक, एक दोन एकाशी एकशे एक एकवीस एकशे आठ आता एक लक्ष द्या या ठिकाणी आपल्याला तीन अंक मिळालेले आहे किती अंक मिळालेले आहे तीन पाहिजे किती असतात दोन कारण पाया कोणता आहे शंभर इथे पाया आहे शंभर ठीक आहे शंभरमध्ये दोन शून्य आहे म्हणून या साईडला दोन अंक पाहिजे पण या ठिकाणी फक्त तीन अंक आहे फक्त नाही जास्त झाले तर आपल्याला काय करायचं आहे दोन अंक हवे आहे तर हा जो एक आहे इकडे ऍड करायचा एकशे एकवीसमध्ये वन ॲड केला तर किती मिळाले एकशे बावीस शून्य आठ हेच उत्तर आहे हे प्रॉब्लेम तुमच्यासाठी आहे पटापट तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आपले उत्तरं टाईप करायची आहे येस yes, तीन सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी तीन चार सेकंदाचा चला तर मग उत्तर चेक करूया एकशे पंधरा गुणेला एकशे नऊ एकशे पंधरा पंधराने मोठा एकशे नऊ नऊने ने मोठा आता काय करायचं आहे म्हणून ॲड करायचं एकशे नऊ अधिक पंधरा आणि या गु दोघांचा गुणाकार पंधरा नऊ एकशे पस्तीस या ठिकाणी लिहत आहे एकशे नऊ अधिक पंधरा किती होतात नऊ आणि पाच चौदाशी चार हात चाल एक एक, एक, एक एक दोन एकाशी एक इकडे एकशे पस्तीस आता इथे दोनच अंक पाहिजे आपल्याला तर हा एक इकडे ॲड करूया एकशे पंचवीस पस्तीस हे उत्तर आलंय ठीक आहे आता या ठिकाणी लक्ष द्या ही संख्या एक हजार आठ गुणेला एक हजार नऊ म्हणजे कशी आहे हजारच्या जवळ आहे हजार, हजार हा बेस आहे त्या ठिकाणी वन थाउजंड वन थाउजंड बेस इज अ बेस राईट सो याहा इथे आपल्याला एक हजार आठ गुन्हेला एक हजार नऊ करायची आहे तर बघा एक हजार आठ सेम टेक्निक आहे दहा शंभर सारखी एक हजार आठ हजारपेक्षा मोठी कितीने मोठी आठने मोठी नऊ एक हजार नऊ नौ, नऊ ने मोठी मग काय करायचं या दोघांचं ॲडिशन करायचं एक हजार नऊ अधिक आठ किती झाले डायरेक्ट करत आहे एक हजार सतरा आता इथे आठ नऊ किती मिळाले तुम्हाला सेवन्टी टू किती अंक मिळाले दोन हजारमध्ये किती शून्य आहे तीन तीन शून्य आहे म्हणून आपल्याला इथे तीन अंक पाहिजे असतात तर आपल्याला एक झिरो लावायचा आपल्याजवळचा झिरो सेवन टू तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे वन झिरो सेवन टू धिस इज युअर आन्सर या ठिकाणी तुम्हाला काही जनरल नंबर म्हणजे अशीही संख्या असतात ज्याच्यावर एक ट्रिक ही सर्वांसाठी कॉमन असते म्हणजे ती ट्रिक प्रत्येक प्रत्येक नंबर दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी किती मोठी अंकी संख्या असू द्या ती ट्रिक सर्व नंबरवर अप्लाय होत असते तर आता ट्रिक काय आहे बघूया तर या ठिकाणी तुम्हाला थ्री फोर फाईव दिलेले आहे थ्री फोर फाईव ठीक आहे दुसरी संख्या कुठली दिलेली आहे गुन्हेला ट्वेंटी थ्री दिलेले आहे बरोबर तर आता सोप्या पद्धतीने अदरवाईज जर तुम्हाला तेवीसचा टेबल येत असेल तर काही मोठी गोष्ट नाही तुम्ही फटकन करू शकता ठीक आहे पण आता आपण या टेक्निकने बघूया या ठिकाणी थ्री फोर्टी फाईव्ह लिहून घेतले तेवीस असे लिहून घेतले असे आपल्याला एक कॉलम आणि असे रो करायचे आपल्याला असे क्रॉसमध्ये आता काय करायचं दोनचा गुणाकार तीन वेळा बे त्रिक सहा ठीक आहे या ठिकाणी जर एकेरी एक संख्या येत असेल तर झिरो घ्यायचा बे त्रि सहा म्हणजे शून्य सहा चार दुने आठ म्हणजे शून्य आठ पाच दुने दहा दोन आल्या म्हणून शून्य एक आणि शून्य तीन त्रिक नऊ म्हणजे शून्य नऊ चार त्रिक बारा एक आणि दोन पाच त्रिक पंधरा एक आणि पाच आता बघा ॲडिशन करताना थोडं केअरफुली लक्ष द्यायचं या ठिकाणी पाच जसाच्या तसा आता यांचं 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 ॲडिशन करायचं आहे आता हा कॉलम तिरपा रो दोन अधिक एक तीन नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा अधिक एक एकोणवीस एकोणवीस एक आले या ठिकाणी तुम्हाला हा वन कॅरी करायचा आहे या मध्ये बघा शून्य सहा शून्य दिसत आहे सहा आणि एक सात आला आणि हा झिरो तर झिरो तो जसेच्या तसे सेवन नाईन थ्री फाईव याचं उत्तर आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे देखील सॉल्व करू शकता तर तुमच्यासाठी काही वेळ देत आहे सॉल्व्ह करून बघा आणि आपले उत्तरं त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवा ठीक आहे तर तुम्हाला थोडा वेळ देत आहे येस फास्ट करा केलं आहे सर्वांनी ओके तर बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे की चूक ज्यांना बाराचा टेबल येत असेल चांगली गोष्ट आहे तुम्हाला येतो का बाराचा टेबल येत असेल यायलाच पाहिजे तर बघूया बाराचा टेबल बारच अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीसचे आठ हातचे चार परत बारच अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ आणि चार, 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 चार किती होतात बावन हा आले पाच बारा पंचे साठ आणि पाच पासष्ट तुम्ही अशा पद्धतीने जर टेबल असेल तर फास्टमध्ये करू शकता ठीक आहे तसंच तीन अंकी आणि इथे तीन अंकी एक तीन अंकी मी सॉल्व करून दाखवते बाकीचे आपण तुम्ही आपण करू शकतो नंतर टू वन सिक्स असे आडव्यामध्ये लिहून घ्यायचे त्यानंतर थ्री फोर फाईव्ह हे असे लिहून घ्यायचे ओके त्यानंतर काय करायचं आहे असे हे तिरपे आपल्याला या ठिकाणी रो करायचे के आहे केअरफुली करायचं आपल्याला थोडं कन्फ्युजन होत असतं पण कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन मनात न ठेवता अगदी तुम्ही स्पीडिली करू शकता तर अशा पद्धतीने तीन रो तीन कॉलम केले आणि हे क्रॉसमधले ठीक आहे आता करा गुणाकार तीन जुने सहा तीन एक तीन शून्य तीन सायंत्रीक अठरा वन एट देन चार दुने आठ शून्य आठ चार एक चार शून्य चार चार सख चोवीस दोन आणि चार त्यानंतर पाच दुने दहा बरोबर लक्ष द्यायचं पाच दुने दहा पाच एक पाच शून्य पाच सहा पंचे तीस तीन शून्य ठीक आहे शून्य जसं ज्या तसं पाच आणि तीन आठ आणि चार बाराशी दोन हातचा आला एक चार आणि एक पाच आणि दोन सात आणि आठ पंधराशी पाच हातचा आला एक सहा आणि एक सात आणि हे शून्य त्याचा काही अर्थच नाही तर आतलं उत्तर आलेलं आहे पाच हजार सातशे आपण बघितले पूर्णांकांचे गुणाकार यानंतर आपण बघूया की पूर्णांकांचा भागाकार करताना ऋण आणि काय नियम असतात तर सर्वप्रथम तुम्हाला बघा या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्टमध्ये तुम्हाला क्रिया कुठली करायची आणि चिन्ह कुठलं द्यायचं येणाऱ्या उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं हे महत्वाचं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बघा या ठिकाणी संख्या समजा या ठिकाणी पहिली संख्या धन असेल आणि दुसरी देखील संख्या ही धनच असेल आणि या दोघांचा तुम्हाला भागाकार करायचा आहे फॉर एक्झाम्पल पहिली संख्या चार भागेला दोन तर क्रिया क्रिया ऑब्विस्ली त्या ठिकाणी भागाकाराचीच होईल आणि दोन जर धन दोन जर धन पूर्णांक असतील तर त्यांचा चिन्ह हे धनच येणार आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला चार भागेला दोन म्हणजेच धन दोन हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर परत दुसऱ्या मध्ये तुम्हाला दिसत आहे की पहिली संख्या ही ऋणसंख्या आहे त्याला भागेला दुसरी ही धनसंख्या आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिली संख्या ही मायनस फोर घेतली आपण आणि त्याला भागेला दोन म्हणजेच ती धन क्रिया भागाकाराचीच होणार त्यानंतर चार भागेला दोन केल्यावरती उत्तर आपल्याला दोन मिळतं आणि चिन्ह या ठिकाणी ऋण येणार या ठिकाणी चिन्ह कुठलं येणार आहे ऋण त्यानंतर परत तिसरा रूल बघूया पहिली संख्या धन आणि दुसरी संख्या ऋण म्हणजे मोठी संख्या या ठिकाणी धन दिसत आहे आणि लहान संख्या या ठिकाणी तुम्हाला ऋण दिसत आहे क्रिया ऑब्वियसली भागाकाराचीच होईल पण येणाऱ्या उत्तराला मात्र या ठिकाणी ऋण चिन्ह येईल आता या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही की मॅम इथे तर लहान संख्या आहे तर लहान संख्येला या ठिकाणी लहान असो किंवा मोठी असो गुणाकार भागाकार करताना लहान संख्येला जरी ऋण असेल किंवा मोठ्या संख्येला जरी ऋण असेल तर येणाऱ्या उत्तराला नेहमीच ऋण चिन्ह द्यायचं असते त्यानंतर बघा चौथा रूल काय म्हणतोय पहिली ऋणसंख्या आणि दुसरी परत ऋणसंख्या फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिली ऋणसंख्या मायनस फोर घेतली आपण आणि दुसरी ऋणसंख्या मायनस टू घेऊया या ठिकाणी क्रिया कुठली आहे भागाकाराचीच क्रिया आहे म्हणजे चार भागेला दोन तुमचं उत्तर आलेलं आहे दोन आणि या ठिकाणी हे जे निगेटिव्ह चिन्ह असतं भागाकार करताना त्या दोन्ही निगेटिव्ह चिन्हाचे पॉझिटिव्ह चिन्हामध्ये कन्वर्जन होते पण बेरीज आणि वजाबाकी करताना मात्र त्या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह येत असते तर अशा प्रकारे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करताना धन आणि ऋण संख्यांचे नियम हे विचारात घ्यायचे असतात तर आता आपण बघूया एक्झाम्पल्स पहिली संख्या तुम्हाला फोर्टी एट दिसत आहे तर या ठिकाणी चिन्ह कुठलं आहे धनचं चिन्ह आहे आणि दुसरी संख्या आहे ती पण धनच आहे आणि या दो दोघांचं आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे तर तुम्हाला डिव्हिजन करता येते या पद्धतीने आपण कसं करत असतो अठ्ठेचाळीस भागेला सहा सहाचा टेबल म्हणतो जर टेबलमध्ये असेल तर डिरेक्टली भाग देतो साईनआठी अठ्ठेचाळीस यांचं वजा आठातून आठ गेले शून्य चारातून चार गेले शून्य म्हणजेच तुम्हाला भागाकार किती मिळालेला आहे म्हणजेच उत्तर भागाकाराचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे एट म्हणजेच साईन आठ आठी चार आता ही सुद्धा धन आणि ही सुद्धा धन म्हणजे दोन्ही संख्या कशा आहे धन धन आहे मग येणाऱ्या उत्तराला या ठिकाणी आपण धन चिन्ह द्यायचं असते आता या ठिकाणी मी प्लस दिलं पण जरी चिन्ह नाही दिलं तरी त्या ठिकाणी गृहीत धरायचं की पॉझिटिव्ह चिन्ह असतंच असतं बघा परत दुसरं एक्झाम्पल बघूया या ठिकाणी तुमच्यासमोर दोन संख्या दिलेल्या आहे एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे पहिली संख्या ऋण कुठली आहे नाइंटी आणि त्याला भागेला धन म्हणजेच तेरा तेरा ही धन आहे आता आपण आपल्या पद्धतीने याचा भागाकार करूया नाईन्टी वन डिवायडेड बाय थर्टीन थर्टीनचा टेबल तुम्हाला माहिती आहे तेरी साती एक्क्याण्णव तर या ठिकाणी शून्य आणि बघा या ठिकाणी एक धनपूर्ण एक ऋणपूर्णांक आहे आणि दु, दु, दुसरा धनपूर्णांक आहे लहान मोठा याच्यामध्ये काहीच नसतं जरी लहाण्याला जरी ऋणचिन्ह असेल तरी ते उत्तराला आपण देत असतो तर या ठिकाणी मायनस नाईन्टी वन डिवायडेड बाय थर्टीन तर तुमचं उत्तर आलंय सेवन आणि येणाऱ्या उत्तराला मायनस चिन्ह द्यायचं म्हणजेच या ठिकाणी मायनस सेवन हे याचं उत्तर होईल त्यानंतर आता या ठिकाणी एक धन पूर्णांक दिसतोय तुम्हाला वन ट्वेंटी आणि वन ट्वेंटी ही मोठी संख्या देखील आहे कोणापेक्षा मायनस पंधरा पेक्षा तर या ठिकाणी दुसरा धन पूर्णांक नाही तर तो ऋण पूर्णांक आहे तर डिरेक्टली आपण भाग देणार पंधराच्या पाड्यामध्ये एकशे वीस येतात का हो पंधरा एक पंधरा पंधरा आठ एकशे वीस तर या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तुमचं मायनस एट तर बघा या ठिकाणी धन पूर्णांक हा एक होता आणि एक दुसरा ऋण पूर्णांक होता आणि हा धन मोठा होता आणि ऋण पूर्णांक हा लहान होता तरी देखील उत्तराला आपण निगेटिव्ह साईन दिलेलं आहे त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहूया मायनस फोर्टी डिवायडेड बाय मायनस फाईव्ह तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी पहा या ठिकाणी पहिली संख्या आहे मायनस चाळीस दुसरी आहे मायनस पाच म्हणजेच काय दोन्ही संख्या दोन्ही पूर्णांक संख्या आहे आणि दोन्ही ऋण आहे निगेटिव्ह नंबर्स तर डिरेक्टली या ठिकाणी आपण भागाकार करूया पाच पाच एक पाच पाच आठ चाळीस आणि या ठिकाणी निगेटिव चिन्ह या ठिकाणी निगेटिव्ह चिन्ह म्हणून येणाऱ्या उत्तराला पॉझिटिव्ह चिन्ह द्यायचं पॉझिटिव्ह आठ म्हणजेच आठ ह्या ठिकाणी त्याचं उत्तर होईल त्यानंतर तुमच्यासमोर बघा शून्य भागेला बारा शून्य भागेला बारा जेव्हा मी तुम्हाला गुणाकाराचे नियम सांगितले होते तेव्हा शून्याबद्दल देखील एक नियम सांगितला होता की शून्याला कोणतीही संख्या मिळवली तरी आपल्याला ती संख्या मिळेल तिला जर वजा केली तरी आपल्याला तीच संख्या पण गुणाकार भागाकार करताना मात्र असं होत नाही शून्याने जर एखाद्या संख्येला गुणलं तर आपल्याला शून्य मिळत असतं पण या ठिकाणी आपल्याला शून्याला बाराने भागायचं आहे जर श शून्याला कितीही मोठ्या संख्येने जरी भागायचं असलं तरी त्या पूर्ण संख्येचं उत्तर शून्यच येणार समजा तुम्हाला शून्याला कितीही मोठ्या संख्येने भागायचं असेल तरी त्याचं उत्तर हे शून्यच येईल या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं म्हणून शून्य भागेला बारा याचं उत्तर किती आलेलं आहे झिरोच आलेलं आहे त्यानंतर आता मागच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय फरक का आहे तर या ठिकाणी तुम्हाला फोर्टी सेवनला शून्याने भागायचं आहे तिथे काय होतं शून्याला कोणत्याही संख्येने भागायचं होतं इथे मात्र वेगळं आहे इथे फोर्टी सेवनला शून्याने भागायचं आहे म्हणजेच कसं तर याचा उत्तर या ठिकाणी पुस्तकामध्ये अशा प्रकारे दिलेलं असते परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये एखाद्या संख्येला शून्याने भागून बघा तर तुम्हाला त्या ठिकाणी एरर दाखवते किंवा काही कॅल्क्युलेटर मध्ये असं त्या ठिकाणी लिहून येते म्हणजे कोणत्याही संख्येला जर शून्याने भाग दिला तर त्याचं उत्तर काढताच येत नाही ते व्यक्तच होऊ शकत नाही आता बघा भागाकार तर तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट रिक परीक्षेमध्ये आपल्याला नऊ पाच अशा प्रकारचे जे, जे अंक असतात त्याच्यावरती एक ना एक प्रश्न असतोच असतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला टू थ्री फोर भागेला पाच दिलेले आहे तर आता तुम्ही काय केलं असतं टू थ्री फोर भागेला पाच या पद्धतीने हा भागाकार केला असता जसं पाच चौ वीस इथे चौतीस परत तुम्ही या ठिकाणी पाच सकतीस पाच सकतीस आणि चार इथे आपण पॉईंट घेतला असता इथे झिरो पाच अटी चाळीस अशा पद्धतीने हा तुम्ही भागाकार केला असता बघा केवढी लांब प्रोसेस आहे परंतु या ठिकाणी काहीच करायचं नाही जी संख्या दिली राहते तिला डिरेक्टली टू थ्री फोर जर पाचने भागायचं असेल कुठल्याही संख्येला तर पाचने भागत बसण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली टू ने गुणाकार करू शकता म्हणजेच दोनने त्याला गुणू शकता बघूया गुणल्यावर उत्तर येतं का बघा चार दुने आठ गुणाकार कसा करणार तुम्ही असाच करणार ना टू थ्री फोर गुणेला दोन तर आपल्याला बे च आठ तीन दुने सहा दोन दोन चार आणि या ठिकाणी पाच हा सिंगल आहे म्हणून या ठिकाणी उजवीकडून एक अंक सोडून या ठिकाणी तुम्हाला पॉईंट द्यायचा असतो म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं छेचाळीस पॉईंट आठ हे या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे म्हणजेच शाळेच्या पद्धतीने जर असं केलं तरी देखील आपलं उत्तर बरोबर आहे पण मात्र या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता यानंतर सहा हजार सातशे बत्तीस भागेला पन्नास शाळेच्या पद्धतीने तुम्ही परत असं करणार तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे प्रोसेस तुम्हाला स्टेप माहिती आहे ओके परंतु आपण एवढ्या लांब पद्धतीने आता करणार नाही डायरेक्टली काय करायचं सिक्स सेवन थ्री टू ला परत दोननेच मल्टिप्लाय करायचं पहिल्या उदाहरणामध्ये पाच होते इथे पन्नास झाले तरी देखील दोननेच गुणाकार करायचा गुणाकार करूया बे दुने चार तीन दुने सहा सात दुने चौदाशी चार हातचा एक साईन दुने बारा आणि एक तेरा साईन दुने बारा अधिक एक तेरा पण या ठिके या ठिकाणी तुम्हाला पन्नासमध्ये किती अंक दिसत आहे दोन अंक दिसत आहे म्हणून उत्तराला दोन घरं सोडून उजवीकडून दोन घरं सोडून पॉईंट द्यायचा असतो तर याचं उत्तर एकशे चौतीस पॉईंट चौसष्ट या ठिकाणी मिळालेलं आहे बघा तुमच्यासाठी प्रॉब्लेम दिलेले आहे पाचशे बारा भागेला पाच तुमच्यासाठी तीन चार सेकंदाचा वेळ आहे तुम्हाला आपले उत्तर काढून फटाफट फड़ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपले उत्तरं टाईप करायचे आहे बघूया किती लोक किती सेकंदामध्ये काढू शकतात येस स्टार्ट उत्तरं तुम्हाला टाईप करायची आहे बघा उत्तर चेक करा सर्वांनी तुम्ही काढलेलं उत्तर बरोबर आहे की चूक इथे काय करणार पाचशे बाराला पाचने डिवाइड करायचं म्हणजेच 2 ने गुणाकार करणार करूया बेधुणे चार दोन एक दोन पाच दुने दहा इथे एकच अंक आहे म्हणून एकच घर सोडून तुम्हाला अंक सोडून एक घर सोडून त्या ठिकाणी दशांश स्थळ लावायचं असते म्हणजेच उत्तर आलं तुमचं एकशे दोन पॉईंट चार या ठिकाणी तुम्हाला हे एक उदाहरण दिलेलं आहे हे, हे सुद्धा तुम्ही फास्टमध्ये सॉल्व्ह करून उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायची आहे आणि उत्तर चेक करायचं आहे बरो की बरोबर आहे की चूक तर बघा तेवीसशे पासष्ट गुणेला परत दोननेच गुणाकार करायचा कारण पन्नासने भागायचं तरी दोननेच गुणाकार करायचा असतो पाच जुने दहाशी शून्य हातचाल एक साईन जुने बारा आणि एक तेराशे तीन एक तीन जुने सहा आणि एक सात टू टू जा फोर आणि या ठिकाणी दोन अंक आहे म्हणून उजवीकडून दोन घरं सोडून दशांश थळ द्यायचं आहे म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट तीस त्याचं उत्तर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फाईव्ह हंड्रेड दिसत आहे आता फाईव्ह हंड्रेड तुम्हाला वाटत असेल की आता फाईव्ह हंड्रेड खूप मोठी संख्या आहे आणि जर डायरेक्ट याला जर भागतो म्हटलं ते दे, देखील अवघडच होईल कारण भागाकार ही लांब प्रोसेस होत असते पण काय करायचं काही नाही आपलीच पद्धत टू थ्री फोर वन फाईव्ह थ्री टू याला परत दोन ने गुनिया करा गुणागार बे दुने चार तीन दुने सहा पाच दुने दहाशे शून्य हात चालला एक दोन एक दोन अधिक एक तीन चार दुने आठ तीन दुने सहा टू टू जा फोर आता या ठिकाणी पाचशे मध्ये तीन अंक दिसत आहे तर काय करायचं उजवीकडून एक दोन तीन घरं सोडून दशांश स्थळ लावायचं असते अशा सिम्पल ट्रिकचा वापर करून तुम्ही अगदी इझिली कॅल्क्युलेशन करू शकता तर हे प्रॉब्लेम तुमच्यासाठी आहे बघा उत्तरं तुम्हाला टाईप करायचे आहे फास्टमध्ये त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहे ओके यानंतर आपला नेक्स्ट प्रकार नेक्स्ट शॉर्ट ट्रिक आहे जर छेदात तुम्हाला दहा शंभर हजार असेल तर अशा प्रकारचे गणितं परीक्षेमध्ये खूप विचारले जातात आणि मुलांना कशा प्रकारे इझिली आणि फास्टमध्ये भागाकार करायचा हेच माहीत नसतं परंतु बघा या ठिकाणी काय करायचं आहे तर लक्ष द्या इथे तुम्हाला पंधरा भागीला शंभर असं दिसत आहे आता लक्ष द्या या शंभरमध्ये किती शून्य आहे दोन शून्य आहे शंभरमध्ये किती शून्य आहे दोन शून्य म्हणून अंशामध्ये उत्तरामध्ये लिहिताना अंशामध्ये दोन घरं सोडून तुम्हाला एक पॉईंट द्यायचा असतो आणि या ठिकाणी झिरो लावायचं असते तुम्हाला उत्तर मिळून जातं अशा पद्धतीने हे तुम्ही करायचं आहे तसंच या ठिकाणी तीन भागेला थाउजंड तुम्हाला अंशामध्ये किती दिसत आहे तीन आणि छेदामध्ये हजार हजारमध्ये किती शून्य आहे तीन शून्य आहे म्हणून काय करायचं अंशामध्ये उजवीकडून तीन घरं सोडून दशांश लावायचं असते एक घर ऑलरेडी या ठिकाणी तीन मिळालेलं आहे दोन तीन आणि शून्य पॉईंट शून्य शून्य तीन असं हे या पद्धतीने अगदी स्पीडिली तुम्ही त्याचं उत्तर कॅल्क्युलेट करू शकता बघा या ठिकाणी परत थ्री फोर्टी वन डिवायडेड बाय टेन आता या ठिकाणी बघा तीनशे एकेचाळीस भागेला दहा करायचं आहे तर अंश जसाच्या तसा लिहायचा उत्तरामध्ये अंश जसाच्या तसा लिहायचा आणि एक शून्य आहे म्हणून एक घर लावून दशाऊ स्थळ तुम्हाला द्यायचं आहे चौतीस पॉईंट एक या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नऊशे भागेला वन थाउजंड आता इकडे लक्ष द्या थोडं या ठिकाणी दोन शून्य दिसत आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये तीन शून्य दिसत आहे म्हणजे दोन शून्य कॉमन आहे म्हणून ते अशा प्रकारे कटून द्यायचे त्यानंतर उरले किती नऊ भागेला दहा तर आता याचं उत्तर माहिती आहे तुम्हाला कसं काढायचं आहे अंश जसाच्या तसा आणि दहाने भागायचं आहे म्हणून अंशामध्ये फक्त दहामध्ये एक शून्य आहे मधु म्हणून उजवीकडून एकच घर सोडून दशांश द्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर किती मिळालेलं आहे शून्य पॉईंट नऊ आता या ठिकाणी लक्ष द्या तुम्हाला या ठिकाणी आठ हजार चारशे एकोणचाळीस भागेला बहात्तर करायचे आहे तर तुम्ही तुम्हाला आपल्या पद्धतीने कर करता येते काय करता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ते करत असता ठीक आहे बहात्तरचा टेबल तयार करता मग भाग देता आणि अशा पद्धतीने ही प्रोसेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु आता आपण इथे त्या टेक्निकने करणार नाही भागाकर बघा भागा किती इझिली होतो काय करायचं लक्ष द्या या ठिकाणी पहिली संख्या कुठली आहे एट फोर थ्री नाईन हे असे सर्व अंक दूर 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 लिहून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा त्यानंतर याला भगलेला आहे सेवन्टी टू सेवन असा इथे लिहायचा आणि टू असा या साईडला लिहायचा बघा पहिले मांडणी करून घ्या कारण मांडणी जर चुकली तर उत्तर चुकेल म्हणून पहिल्यांदा मांडणी महत्त्वाची तर सेवन इथे लिहिले टू इथे लिहिला एट फोर थ्री नाईन असं आपण थोडं डिस्टन्सवरती लिहून घेतलं आता स्टेप काय आहे इकडे लक्ष द्या सर्वप्रथम या सात ने आठमध्ये भाग द्यायचा सात एक सात आठातून सात गेले एक राहिला आता हा जो एक आहे हा असा चौदा जवळ लिहून घ्यायचा सॉरी चार जवळ लिहून घ्यायचा किती झाली ती संख्या ती चौदा बनली बरोबर आता नेक्स्ट स्टेप काय आहे या दोघांचा गुणाकार करायचा डायरेक्ट सात दुने चौदा नाही करायचं पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा बे एक बे किती उरले इथे बारा आता सात ने बारामध्ये भाग द्यायचा सात एक सात बारातून सात गेले पाच राहिले आता हे जे पाच आहे ते असे इथे तीन जवळ लिहून घ्यायचे किती झाले फिफ्टी थ्री बरोबर मग काय करणार सात ने भाग द्यायचा का नाही या दोनचा आणि या एकचा परत गुणाकार करायचा दोन एक दोन किती उरले फिफ्टी वन आता काय करायचं आता सातने भाग द्यायचा साती साती एकोणपन्नास या ठिकाणी तुम्हाला मायनस करायचे आहे अकरातून एकोणपन्नास एक पण एक... पन... किती उरले या ठिकाणी डिरेक्टली दोन एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि एकावन्न म्हणजे दोन उरले आता जे हे जे दोन आहे हे आपण याच्या जवळ लिहून घ्यायची नऊच्या जवळ लिहिल्यावरती हा नंबर कुठला बनतो ट्वेंटी नाईन मग आता काय करायचं सातने ने भाग नाही द्यायचा बरं का या दोनचा आणि सातचा गुणाकार करायचा सात दुने चौदा किती उरले इथे नवातून चार गेले पाच दोनातून एक गेला एक आता सातने ने भाग द्यायचा सात दुने चौदा या ठिकाणी तुमची तर ही झाली तुमची रिमाइंडर म्हणजेच बाकी आणि उजवीकडून एक घर लावायचं दशांश स्थळ द्यायचं आठ चार तीन नऊ भागेला बहात्तर म्हणजे आठ हजार चारशे एकोणचाळीस भागेला बहात्तर आठ हजार चारशे एकोणचाळीस भागेला सेवन्टी टू याचं उत्तर मिळालेलं आहे वन वन सेवन पॉइंट टू तर या ठिकाणी आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हा तुम्ही भागाकार करू शकता ठीक आहे परत या ठिकाणी सेवन सिक्स सिक्स वन बघूया तुम्हाला सॉल्व करून दाखवत आहे सेवन सिक्स सिक्स वन असे हे थोडे अंतराने लिहून घ्यायचे त्यानंतर एक अशी उभी रेषा एक अशी आडवी रेषा या ठिकाणी फोर्टी टू दिसत आहे तुम्हाला फोर इथे लिहून घ्यायचे आणि टू असे याच्या डोक्यावर लिहून घ्यायचे आता काय करायचं चारने सातमध्ये भाग द्यायचा भाग द्या चार दुने आठ होतात मोठी आहे म्हणून चार एक चार आता या ठिकाणी सातातून चार गेले तीन हे जे तीन आहे तुम्हाला या ठिकाणी सहाजवळ लिहायचे आहे किती झाले ते थर्टी सिक्स दुसरी स्टेप काय होती आपली इथे डायरेक्ट चार नऊ छत्तीस करायचं नाही पहिले काय करायचं दोन आणि एकचा गुणाकार करायचा दोन एक दोन किती उरले सहातून दोन गेले चार तीन अशी तीन आत्ता चारने चौतीस मध्ये भाग द्यायचा चारचा फाडा येतो तुम्हाला चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस होतात म्हणजे चार आठ बत्तीस आता चौतीसमधून बत्तीस गेले किती उरले टू चारातून दोन गेले दोन तिनातून तीन शून्य आता हे दोन या सहा जवळ लिहून घ्यायचे म्हणजे किती झाले सव्वीस परत आता डायरेक्ट भाग द्यायचा नाही चारने काय करायचं हे दोन आणि हे आठ यांचा गुणाकार करायचा आठ दुने सोळा किती उरले सहातून सहा शून्य दोनातून एक एक त्यानंतर चारचा भाग द्यायचा दहामध्ये चारचा भाग चार दुने आठ दहातून आठ गेले दोन आता हे जे दोन उरले या एक जळ लिहून घ्या किती झाले एकवीस बरोबर आता काय करणार परत तीस स्टेप या दोनचा आणि या दोनचा गुणाकार टू टू जा फोर बे धुणे चार आता या ठिकाणी एकवीस वजा चार किती होतात अकरातून चार गेले सात आणि इथे एक सतरा उरले बरोबर सतरा आणि चार एकवीस आता चारने सतरामध्ये भाग द्यायचा आहे चारने सतरामध्ये भाग गेल्यावर चार चव सोळा उरला किती एक पण या ठिकाणी ही रिमाइंडर नसते तर ही रिमाइंडर असते आणि उत्तरामध्ये येताना एक दशांश स्थळ हे द्यायचंच असते तर या सेवन सिक्स सिक्स वन बागेला फोर्टी टू तर उत्तर मिळालेलं आहे वन एट टू पॉईंट फोर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अगदी शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी गुणाकार आणि भागाकार समजावून घेतला तर नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण अपूर्णांकाबद्दल माहिती घेणार आहोत त्याच्यावरील क्रिया त्याचे प्रकार त्याचं रूपांतरण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व अपूर्णांकाबद्दल आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये शिकून घेणार आहोत आज मी तुम्हाला जे पूर्णांकाबद्दल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया शिकवल्या याच्यावर परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रॉब्लेम असतातच असतात आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केले म्हणजे तुम्हाला अगदी त्याचे मार्क्स मिळेलच मिळेल म्हणजेच काय तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा सराव करा आणि या ठिकाणी आपण थांबतोय ठीक आहे थँक्यू व्हेरी मच